मधून आलेली ही मुलं करतात. माझ्या समोर बसलेले जे पालक आहेत किंवा कडेगाव फलूस तालुका असेल यामध्ये बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. आणि म्हणून हे माहीत होण्यासाठी, कारण मी असं मानतो की सांगण्यापेक्षा कृतीमधून जे आहे तर जी गोष्ट मुलांपर्यंत पोहोचते तर ती सर्वाधिक महत्वाची असते. आणि म्हणून ही मुलं जी आहेत तर मी तुमच्या समोर आणलेली आहे. आता मी जे काही बोलणार आहे तर ते त्यांनाही पटेल की ज्या वेळेस ही मुलं या भागामध्ये जे आहे तर विटामध्ये ते हायस्कूलला शिकत होती, संगीताची त्यांना आवड होती, मी पुण्यामध्ये होतो, मी या क्षेत्राशी निगडीत होतो. मग एके वेळेस पहिल्यांदा जे आहे तर एका ऑडिशनसाठी मी जे आहे तर आत्रे रंगमंदिरला या दोघांना बोलवलं. हे दोघे बसून तिथे आले, त्यांना घेऊन मी दिवसभर तिथे गेलो. त्यानंतर जे आहे तर त्यांची ऑडिशन त्या ठिकाणी घेतली गेली. जे ऑडिशन घेणारे होते तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की या मुलांना संगीताचं कोणतंही ज्ञान नाही, त्यामुळे यांना जे आहे तर आम्ही सिलेक्ट करू शकत नाही. समजा यांचा आवाज जरी चांगला असला, परंतु या मुलांनी हार नाही मानली. आणि म्हणून मी जे आहे तर हे तुम्हाला सांगू इच्छितो किंवा पालकांना सांगू इच्छितो की मुलांसाठी काय महत्वाचं असतं. आज महाराष्ट्रातील एक प्रख्यात गायिका सावनी रवींद्र, तुम्ही टीव्हीला नाव ऐकता, ही माझी विद्यार्थिनी, ही आता नववीची, नववी आणि दहावीला ती माझ्यासमोर बसायची. ज्या वेळेस जे आहे तर तिला इयत्ता नववी मध्ये बाल कलाकार म्हणून पुरस्कार मिळाला, आणि तो पुरस्कार मिळाल्याची बातमी जी आहे तर ती बातमी मी सकाळी 6 वाजता, कारण 6:30 आमचा तिथला क्लास सुरू होतो, 6 वाजता मी बातमी वाचली. आणि बातमी वाचल्यानंतर 80 रुपयाचा एक बुफे घेऊन मी वर्गामध्ये गेलो. आणि वर्गामध्ये गेल्यानंतर त्या मुलीचा मी सत्कार केला. मला सांगायला अतिशय आनंद होतो, आज चिंचवडमध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर मी गेलो तर ती माझ्या पाया पडते आणि ती एक वाक्य म्हणते की या महाराष्ट्रामध्ये जे जे सत्कार होतात हे सत्कार सकाळी 11 नंतर रात्री 10 पर्यंत होतात. मी एकमेव अशी विद्यार्थिनी आहे की जिचा सत्कार सकाळी 6:30 वाजता शिंदे सरांनी केला. याचा अर्थ असा आहे की सामान्यपणे जे आहे तर या विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या जे दोन तुमच्या समोर बसलेले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडिलांच्याकडे जे प्राथमिक शिक्षण आहे संगीताचं, त्यासाठी मी त्यांना क्लास लावले. त्या ठिकाणी जे आहे तर हे सर्व शिकले आणि आज झी टॉकीज जे आहे तर या माध्यमामधून जे आहे त्यांना एवढं मोठं बॅनर मिळालं. मी सांगू इच्छितो की सामान्यपणे समाज जो आहे तर कशा पद्धतीने वागतो. आज हे आमच्या गावातले आहे, आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या सभा होतात, आमच्या गावामध्ये ग्राम सभा होते, परंतु आपल्या गावातला एक जे आहे तर असणारी मुलं महाराष्ट्रामध्ये संगीतकार झालेली आहे. या संगीतकारांचा एखादा नारळ देऊन सत्कार करावा ही भावना लोकांच्या मनामध्ये येत नाही. आणि म्हणून मी त्या दिवशी ठरवलं की कडेगाव मध्ये यांचा नागरी सत्कार घ्यायचा. आणि म्हणून हा सत्कार जो आहे तर मी आयोजित केलेला आहे. आणि माझ्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणा आहे, कारण पालकांनी विद्यार्थ्यांना जे आहे तर त्या पद्धतीनं जे आहे तर आपल्या कृतीमधून जे आहे तर ज्ञान देणं गरजेचं आहे, तरच मुलं जे आहे तर ऐकत असतात. आणि म्हणून या भागामध्ये, सांगली भागामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, की रयत शिक्षण संस्थेची खूप मोठी जी आहे तर हायस्कूल आहे. मी त्या हायस्कूलचा विद्यार्थी आहे, त्या हायस्कूल बद्दल मला प्रेम आहे. परंतु आज जे विद्यार्थी माझ्या समोर येतात त्यांना मी काही प्रश्न विचारतो तर त्यांचं हे जे ज्ञान आहे तर ते ज्ञान तिथपर्यंत जे आहे तर पोहोचणं गरजेचं आहे. काही माणसं ते प्रयत्न करतात परंतु जे आहे तर ते तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून माझ्यासमोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की कर्मवीर अण्णांनी जे विद्यार्थी त्यांच्या कालखंडामध्ये घडविले, घडविलेले विद्यार्थी हे कृतीमधून घडविलेले होते. की जर एखादा मुलगा सिनेमा पाहत असेल आणि सिनेमा पाहत असताना जर पालक त्यांना म्हणत असेल की तुम्ही सिनेमा पाहू नका, तर त्याचं कारण जे आहे तर त्यांना देता आलं पाहिजे. कर्मवीर अण्णांचे जे आहे तर एक सुपुत्र, म्हणजे सरांनाही माहिती मी देतो की बॅरिस्टर पीजी पाटील जे अस्खलित इंग्रजी बोलतात, आणि म्हणून ते त्या वयामध्ये इंग्रजी सिनेमा पाहायला जायचे. आणि ज्यावेळेस ते इंग्रजी सिनेमा पाहायला जायचे, कर्मवीर अण्णांना कळलं की हा इंग्रजी सिनेमा पाहायला लागला, याचा अर्थ आता हा बिघडणार. म्हणून कर्मवीर अण्णा जे आहे तर बॅरिस्टर पी जी पाटलांच्या रूमवरती गेले आणि त्यांना सांगितलं की मला इंग्रजी सिनेमा पाहायचा आहे.
आणि म्हणून ते बॅरिस्टर पीजी पाटलांना घेऊन थिएटर मध्ये गेले, त्यांच्याबरोबर इंग्रजी सिनेमा पाहिला आणि सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर त्यांना फक्त म्हटले की या सिनेमामध्ये जी माणसं इंग्रजी बोलतात तसं तू बोललं पाहिजे, कारण हे जे अस्खलित इंग्रजी आहे त्या मुलाच्या मनावरती एवढा परिणाम होतो आणि झाला की आज तो जो आहे तर एक जगातला उत्कृष्ट इंग्रजी वक्ता म्हणून जे आहे तर ते नावाजलेले होते. तर मला लोकांना जे आहे तर हेच सांगायचं आहे की सामान्यपणे सर्व मोठी माणसं असतात, ही मोठी माणसं छोट्या छोट्या कृतीमधून मोठी झालेली असतात. आपल्या मुलांना जे आहे तर या गोष्टी पुरवणं गरजेचं आहे. आज मी जरी या अकॅडमिक मध्ये काम करत असलो तर आज मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की भविष्यामध्ये अकॅडमिकचं असणारं जे एकूण करिअर तुम्ही निवडत असताना अतिशय क्लिष्ट राहणार आहे. तर तुमच्या मुलांमध्ये गुण पाहिजेत, विविध प्रकारचे जे आहेत तर गुण पाहिजेत आणि या गुणांमधून जे आहेत तर ही मुलं जी आहेत तर ती तयार होणार आहेत. तर या ठिकाणी सामान्यपणे मी बोलत असताना बरेच गोष्टी या सर्व 2 वर्षांमध्ये मुलांशी बोललेलो असतो, मुलांनी कसं वागलं पाहिजे, कशा पद्धतीनं जे आहे तर बिहेव असलं पाहिजे. तर या ठिकाणी आज मी काही लोकांचे आभार मानतो, ज्यामध्ये चिंचणी शाखा जी आहे तर या ठिकाणी जे आम्हाला यावर्षी नवीन जागा दिली रघुनाथ दादा कदम काका, तर त्यांचे आभार मानतो. कडेगावमध्ये सलग 5 वर्ष जे आहेत तर विजय पवार यांच्या जागेमध्ये आपला क्लास सुरू आहे, त्यांचं आपल्याला सर्व बाबतीमध्ये जे आहे तर एकूण सर्व मदत असते, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी जमलेले सर्व पालक बंधू भगिनी विद्यार्थी जे आहेत तर कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो. इयत्ता 10वीसाठी जे विद्यार्थी जाणार आहेत तर त्यांना भावी आयुष्यामध्ये असणारे एकूण परीक्षा आरोग्य सर्व जे आहेत तर यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जे आहे तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.